मला म्हणजे आरेवाडीच्या बनात बिरोबाजवळ राहायची एक वेगळीच मजा आहे, आहे का नाही? साप, विचू, काटा, बिरोबा पाठीशी असल्यावर काय सतत काही गरज आहे का? ते वर्षाला जाताना एक तळ इथे देऊनच जाते असं ना, बनात एक दिवस बसवायची. पण बिरोबा पाठीवरती असल्यानंतर काळजी करायची, काय काळजी करायची, काय करायची. ते काल पण एका आपल्या मेंढपाळ बांधवाची मुलाखत घेतली, तो बी म्हटला आम्ही साहेब किती बी लावून जाऊ दे म्हटला, डोंगर दऱ्या खोऱ्यात कुठं पाहिजे तिथे जाऊ दे, काय काय होत नाही, बिरोबा पाठीशी असल्यावर काय होत नाही म्हटलं. बिरोबा पाठीशी असल्यावर आता बघा की हे लहान मुलं केवढंच आहे, एवढे ह्याच्यात पावसात पाण्यात त्याला सर्दी खोकला काय येत नाही. कसं काय बरं वातावरणात ह्या फ्रेश वातावरण आहे ना, मेंढीचं दूध खाते त्याला काही बघा पावसात भिजाले ना, पाऊस पडायला लागलाय, पाऊस पडायला मग कसं घागरे आणत, घागरे आणत होतो बरोबर. नाव काय ठेवलंय त्याच? अक्षय कुमार बिरोबाचा आशीर्वाद आहे त्याला. हे सगळं देवाच्या भरवशावरती चालू, देवाच्या भरवशावरच काम चालत, सगळं काम देवाच्या भरवशा आमच्या हातात काय, हा परमेश्वराच्या हातात. बरोबर, ऊन लागते, कधी पाऊस येतोय, कधी विजा कोसळते, कधी गारपीट होत्या, अंधार असतोय, कधी दऱ्या खोऱ्यात हिंसर प्राणी येते, हे सगळं कशाच्या जोर चाललंय? हे बिरोबाच्या देव जोर, बिरोबावरती भक्ती दांडगी, श्रद्धा लय बिरोबावर. सगळं महाग सारते बिरोबा, सगळं महाग सारते. तुम्हाला काय कधी जखमी बिकमी होऊ देत नाही, रगात कधी होऊन देत नाही. आता हे काय रानातलं पान मळाय म्हणल्यावर लांडग सावा एखादा नेते बिरोबाला कसं पोचताय, बिरोबाला कसं पोचताय, कसं मानताय त्याला म्हटलं? तिची गादी असते का आमच्या तर रविवारी गुरुवारी बनात करताय का मेंढरा मागे? मेंढरा संघ असते, मेंढरा संघ करताय, काय काय करताय? मग मेंढराची न्यायचं नारळ पुजाऱ्याकडनं बांधून देऊ, आणि रवरच्याला आपण आंघोळ करायची, आणि ते काळं बंगड असते ते खाली हातरायचं, त्याच्यावर आपलं ताज्या पाण्यानं ते नारळ पुजायचं, मेंढरा टाकला की झाला बिरोबर. अरे वा, म्हणजे उघड्या माळावरचा देव, होय, रुसत नाही, फुगत नाही, काय 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 भगवंताचा आशीर्वाद पाठीशी, विडी वाकडी सेवा केली मनापासून केल्यावर बिरोबा माग उभा राहतोय ना. आजार पाजार काय तसली काय भानगड नाही, मेंढराची मर बीर हे जे आहे हे बी कमी करते सगळं, वाईट बुद्धीनं कोण चालून आला तर त्याला देव माग सरतोय. म्हणजे बिरोबाचा भंडार सारखं संघ आहे, संघ जत्रेला वगैरे येत आहे का नाही? पाडव्याला असते, गुढीपाडव्याला आणि बिरोबाची जत्रा असते, त्या आपली मोठी जत्रा असते, ती पाडव्यानंतर असते ती की 7 दिवसानंतर का 30 त्याच जत्रेला, गुढीपाडव्याला जत्रा होती कशी मोठी म्हणायची. आता काय काय करताय मग जत्रेत? जत्रेत काय मोकड आणायचं, देव देव करायचं, त्याचं काय असेल ते भंडारा खोबरं उधळून असं भंडारा खोबरं उधळून. बरोबर, किती मेंढरं आहेत तुमचे? आमची सगळ्यांची मेंढी 8-9 आहेत. 8-9 आहेत ना,
कुत्री किती आहे ती? कुत्री बघा प्रत्येकाची दोन तीन कुत्रे आहेत. आमची तीन कुत्रे आहेत. ह्या बिराडवाल्याची पाच कुत्रे आहेत. पाच? तीनची दोन आहेत. काय घालताय त्यांना? काय दूध भाकरी कन्या. काय आणि तुम्ही? आम्ही काय असं भाकरी कवा कन्या कवा भात. घराकडं ते करा खायचो. घराकडं आणलेलं फुरते का? घराकडनं नाही आणून फुरत. नाही ते किती हो एक नाही तर दोन दिवस. ते काय रोज रोज पुरणार आहे का? आणि घर जवळ आहे का? बरोबर. आता घर सोडून किती दिवस झालं? एक तीन आठवडे झाले की. तीन आठवडे घराकडे जाऊ वाटलं नाही? घराकडे आता जाऊन मग ही जनता कुठं सोडायची? अर्जंट काम असलं तर एखादा दुसरा दिवस जाऊन आपलं बघून यायचं. त्यांच्यापासून हलून चालत नाही. एक बांधायचं जनावर आहे. हे मुलं बाळ किती तुम्हाला? आम्हाला मुलगा एकटा. एक मुलगा? दोन मुली. मुलगा काय करतोय? शिक्षण घेतोय ना. अरे वा छान, चांगली गोष्ट आहे. कितवीला आहे शाळेला? त्याची आता शाळा पुरा झाली. पुरा झाल्या. नोकरी कामधंदा काय? आता कवा लावलं तेव्हा सरकार लावलं तेव्हा. तुम्हाला आरक्षण वगैरे काय त्याचा काय? आरक्षण चालते तो आम्हाला. आरक्षणाचा काय फायदा कुठला? त्यातलं काय आता ते आमच्या पोराशनेच काय कळाल तर आम्हाला काय करते. पोरं ह्यात आणली नाही देते बरं केलं तुम्ही. पोर नाही. पोरांना म्हटलं नाही का तुम्ही राखा मेंढरं बेंढरं? राखत नाही ती. शाळा शिकतो म्हणजे शाळा शिकलेली चांगली गोष्ट आहे ना. चांगली आहे बरं. त्यात फायदा कुठं आहे? कोण धावते? आता मला वाटतं 15-16 पोराची आमची शाळा आपल्यापर्यंत फायदा पोहोचू देत नाही. काय एवढे पैसे घालून शिकून शिकून तरी काय फायदा? धडम मागणं त्याला शेती बी जमत नाही. धड मेंढर बी जमत नाही. आणि मदीने आधी जाते. तुम्ही सरकार काय म्हणते शाळा शिकवा. शाळा शिकली तर आमच्यासारख्या कुत्रका आहे. आमचे बी आई बाई मेंढर राखत. आम्ही मेंढर राखत इथंपर्यंत आले. आमच्या आईनं बानं पण आम्हाला मेंढर राखूनच पैसे दिले ते. म्हणणं आमच्या अंगावर कापड आहे. आम्ही शिकलो, पत्रकार झालो, नोकरी करायला लागलो, चार पैसे कमवायला लागलो, मग घर झालं, बाकी सगळ्या गोष्टी झाल्या. शिकलो नसतं तर हे शक्य नसतं. नाही झालं नसतं. आणि मेंढर नसत तरी पण हे शक्य झालं नसतं. झालं नसतं. म्हणून मेंढी माऊली आणि सुखाची सावली म्हणते. मेंढर म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, तहसीलदार, बिडीओ बनवण्याचा कारखाना आहे. बरोबर आहे का? तुम्ही जे शेळ्या मेंढर राखून जे पैसे कमवत आहे ते मुला बाळांच्या शिक्षणावरती खर्च करताय. आणि त्या पैशातनं शिकूनच पोरं डॉक्टर इंजिनियर होतील ना. जर मेंढर नसते तर ते शक्य झालं असतं का? कोण कशाने शिकणार? कशाने शिकणार? पैसेच नाही तर घराकडे येतच नाही तर दुसरं काय? रान माळ बी नाही. मग हे आहे का नाही? म्हणजे हे डॉक्टर इंजिनियर बनवण्याचा कारखाना आहे का नाही? डॉक्टर इंजिनियर बनवण्याचा कारखाना. पण लोक आणि मांडलं पाहिजे ना ते. मानत नाहीत काय, धावत नाही. मागं राहून काय काय काम करायला लागते ते? मागं राहून बाया माणसांना काय काय कामं लागते ते? काय वागर लावायचं, पाणी आणायचं, जळण आणायचं, स्वयंपाक करायचं, गोडी बांधायचं, किल्ली सोडायची, थोडं काम बायकांचं. घरदार सोडून रानोमाळ भटकंती करावी लागत्या.
आणि ह्यालाच संसार, ह्यालाच प्रपंच म्हणावं लागतंय, ह्यालाच म्हणावं लागतंय, मुलासनी सांगायला घेऊन यायला लागतंय. मुला बाळांची काळजी वाटत नाही का उघड्या माळावरती? वाटते खरं, कुणाला सांगायचं आता. आमचं प्रपंच आहे म्हणल्यावर आता मुलांची उघड्या नाही येत आहे. विचू काटा लांडग कोल्ड काय नाही ते येते येते खरं आता आम्हाला कसलं काय आलं आणि गेलं. म्हणायचं नाही आलं गेलं काय, आमच्या देवावर पाठीवर देवच म्हणायचं आणि बस. बिरुबावरती लई विश्वास आहे. बिरुबा तुम्हाला काही कमी करत नाही, मुला बाळांना काही कमी पडू देत नाही. पोरांना काय शाळेत घातले की नाही का अजून लहान आहे ते? आता अजून बारके आहे ते. आता पहिलीला एक पुरगी गेल्या, दोन नंबरची आता अजून बालवाडला जाते. ताई तुमचे वडील काय करते? मेंढरा राखते. मेंढरा राखते. हां, आणि तुम्ही दोघं पण मेंढ्याच्या मागेच आहे. छान, चांगली गोष्ट आहे. मेंढरू सोडून करून दे काय? नाही, गावात गेले की आम्हाला करमत नाही. का बर? मेंढरात आम्हाला राहून सवय आहे. म्हणताना गावात गेले की धरण बांधून घातल्या होते. असं ना? छान छान. नाव काय आहे तुमचं? नाव येल्लवा. आडनाव? गोरडे. गोरडे. आणि गाव? कागल कोगनोळी. कोगनोळी होय. मग एवढ्या लांब आलाय, आता घराकडे कोण बघते मग घरचं सगळं? सासू सासरा हाय, दीर हाय, मुली आहेत गावात. छान छान छान. गावाकडे आता घर सोडून किती दिवस झालं? घर सोडून आता आम्ही उन्हाळा पावसाळ्या असं बाहेरच असतो. बाहेरच? पाऊस उन्हा सारखी तिथे मिरजला असतं आणि पावसाळ्या तिकडे येतो. मामा म्हणलं घर सोडून मला ते मामांचे असते तिकडे गावाकडे. तुम्ही उन्हाळा पावसाळा काय मेंढरा मग? मेंढरा मागच. काय जर कार्यक्रम असलं, जत्रा गित्रा असली तर तेवढंच जायचं. फक्त जत्रेपुरते गावात? नाहीतर गावची आठवण येत नाही का? गावाची आठवण आम्हाला हेच गाव म्हणायचं. रोज जे गावाला जाईल ते आमचं गाव म्हणायचं. रोज जे गावात ज्या गावाला जाईल ते आपलं गाव. आपलं गाव. कसे अनुभव येतात एवढं फिरताय तुम्ही दिवस रात्र? अनुभव आता फिरता 24 तास बाहेरच म्हणल्यावर आता काय. छान, चांगली गोष्ट आहे. मग काय मुला बाळांना शिकवून काय करायचं स्वप्न बघितलंय? त्यांच्या नशिबात काय असेल ते बोलते. नशीब तर आई वडिलांनी घडवायचं असते. कसं म्हटलंय, एक आई 100 शिक्षकांच्या पेक्षा देखील भारी असते. बरोबर आहे की नाही? 100 शिक्षकांना देखील एक आई मागे सारत्या. मुलांचं करिअर वगैरे घडवायचं काम, मुलांचं नशीब घडवायचं काम आईच्या हातात असते. खरं ते मुली बी चांगले शिकाय पाहिजे, आपले पायावर राहायला पाहिजे. आता ज्या वयात दुसरी पोरं म्हणजे प्ले ग्रुपमध्ये जाते, नर्सरीमध्ये जाते, LKG ला UKG ला जाते, इंग्लिश मिडियममध्ये शाळा शिकतात आणि तुमची पोरं असे मेंढरा मागं फिरते, वाईट वाटतंय का? वाईट वाटते खरं. काय करायचं, पोरं शाळा जाते बघून वाईट वाटते. कुणाला सांगायचं, आमचं परपंच आहे म्हटलं संघ घेऊन फिरायचं. बरं बरं. आता ह्यांना शाळेत कधी घालणार तुम्ही? आता हिला अजून नाही, आता अजून 2-3 वर्ष सोडत नाही गावात. ती दोन आहेत गावात, ती जातात. ती पहिली पुरगी आता गेली पहिलीला आणि आता दोन नंबर जी आहे ती बालवाडला जाते. सगळं बिरुबाच्या भरोशावर. होय होय. देवाच्या ना ह्याच्यावर पूर्ण. तुमचं कुठलं गाव ताई? आमचं कुगनोळी. कुगनोळी. तुमचं म्हणजे गाव सोडून तुम्हाला किती दिवस झाले? आम्हाला वरीस झाले. वरीस? आणि वर्षभर तुम्ही गावाकडे गेले नाही? गावाकडे गेले. का गावाकडे गेले नाही? इकडे मेंढरांचा हप्ता होते गावाला. तुमचे वडील काय करते? आमचे वडील हेच बकरे. वडील पण बकरे आणि आई? आई पण बकरे. बकरे तर ते पण असे भटकंतीच करते. होय, हेच धंदा करते. मग ते त्यांना काय कुठं म्हणजे एका जागी काय थारा? एका जागी नाही. मग तुमचं मूळ गाव कुठलं? मग आमचं मूळ गाव अक्कोळ. आमचं माहेरचं अक्कोळ. होय. बाळमामांचं? अरे वा. मग बाळमामाचा आशीर्वाद आहे की तुम्हाला? काही कमी पडू देत नाही बाळ? नाही, काही कमी पडू देत. तुम्हाला मुलं किती? आम्हाला दोन्ही. पोरंच आहे ते? पोरंच आहे. तो दोन्ही किती वर्षाचे आहे ते? एक 18 वर्षाचा आहे, एक 12-15 वर्षाचा. 15 वर्षाचा. 18 वर्षाचा ते शाळेला आहे? नाही, आता 10वी सोडील त्याची शाळा. का सोडवली? 10वी पूर्ण झाली. आता ते म्हणाला बकरी राख, मेंढरा जायचं मी शाळा म्हटलं.
मग जाळ्याला तिथं घरात कोण नाही, मग म्हणून आलं इकडं बकऱ्यात, घरात कोण नाही, सगळं हात घ्यायला लागलं जेवणा. अरे अरे अरे, म्हणजे घर घरात म्हणजे कुठं आकोळला? नाही, कुगनोळीत. कुगनोळीत? आमचं गाव कुगनोळीत, माहेर आकोळ आहे का? मग आता कोगनोळीत कोण कोण असते घरी? घरी कोण नाही, आमचं कोणच नाही, पोरग एकच आहे. मग सगळं सगळं बिराड, सगळा संसार, सगळा प्रपंच, आमचं प्रपंच सगळं संकट, मेंढरा संघच, मेंढरा संघच. आमचं पोरग एक असते ते घरात, जेवण हातानं करून खाईत, आता दही शाळा चालू. मग तुम्हाला कधी हॉटेलमध्ये जावंस वाटलं, गोडधोड काय करून खावं? नाही नाही, काय काय नाही, हॉटेलमध्ये जायचं नाही, गोडधोड काय काय नाही, काय असेल ते खायचं, राहायचं. मेंढरा मागच, मेंढरा मागच. भागते का सगळे ह्याच्यात? भागते प्रपंच सगळं, सगळं भागते. काय नुकसान होईल आमचं, लाभ होईल आमचं, काय अडचणी काय येते त्या? काय अडचण आली तरी वे, अडचणी येते सोडा, लय अडचणी येते, त्याच्यातनं पार पडतोय बिरोबा आमचा. अरे वा, व्हेरी गुड. म्हणजे बिरोबावरती इतका विश्वास आहे? बिरोबावर विश्वास आमचा, म्हाणिंगराय बिरोबा आमचा विश्वास, त्याच्यावर विश्वास होगा. म्हणून एवढं राणा माळा कुठं वाटेल तिथं मसन कटत राहा म्हटलं, मसन कटत राहायचं, दिवस काढायचं, जायचं. छान 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 छान. तुमची किती येत आहे मेंढरा? मेंढरा आमची 200 आहे. 200 आहे, व्हेरी गुड. छान. तुमच्या म्हणजे मुलाबाळांना पण आता हे मेंढरच राखायला? आमचा एक मुलगा मेंढरात राखायचा, आता ते बी मुलगा नाही नाही म्हणाले. काय म्हणतोय? नाही म्हणतो या, बकरी राखत नाही, होत नाही, तुम्ही राखला माझ्या हातनं होत नाही. आणि दुसरा आहे तो? दुसरा आहे ते शाळा आहे. तो कितवीला आहे? ते 10वीला. छान, त्याला शाळा शिकवा. आता त्याला शाळा शिकवा, चांगली गोष्ट आहे. तुमचं नाव काय म्हटलं? माझं नाव महादेवी. आडनाव? आडनाव कोळेकर. महादेवी कोळेकर. हे गाव बी सगळं कोळेकरांचंच आहे? हे गाव आहे, हा, आरेवाडी सगळे कोळेकरच आहेत. आमचं गाव कोळेकर. बर बर, छान छान, चालते. धन्यवाद.